व अलंकारिक आकार याचा संयुक्त उपयोग करून एक चित्र तयार करायचे आहे. मग याचा संयुक्त उपयोग कसा करायचा आहे, तुमच्या पेजवर चार या लाईनला एक दोन तीन चार, तसेच पुन्हा दुसरी चारची एक लाईन, तिसरी चारची एक लाईन आणि चौथी चारची एक लाईन, असे 12 चौकोन तुमच्या पेजवर सारख्या आकारात बसतील अशा प्रकारे आखून घ्यायचे. आखून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता रेषा व अलंकारिक आकार काढायचे. पहा तर मग कसे तयार करायचे. सुरुवातीच्या याच्यामध्ये अशा तिरप्या रेषा, त्यानंतर इथे जाळीदार रेषा, या जाळीदार रेषानंतर अर्धवर्तुळ आकार रेषा, या अर्धवर्तुळ आकार रेषा बरोबरच त्या लहान लहान कशा होत जात आहे ह्या व्यवस्थित दाखवायच्या आहेत. आता यानंतर अर्धवर्तुळ आकार नंतर लयदार रेषा, लयदार रेषानंतर या केंद्रिका, केंद्रिकानंतर अशा आकारामध्ये पहा या अमूर्त आकारातील आहे. यानंतर गॅथिक रेषा, गॅथिक म्हणजे तुम्हाला ज्या काही काढा वाटतात या भाषा, गॅथिक म्हणजे अशा तुमचा जसा हात वळेल अशा गॅथिक रेषा. ओके, आता याच्यानंतर गॅथिक रेषेच्या नंतर तुम्हाला पुढचा टप्पा जो करायचा आहे तो अशा आकाराचे विरुद्ध आकाराचे, हे सुरुवातीचे जे आकार आहेत अर्धवर्तुळ त्याच्या विरुद्ध, हा सराव करायचा आहे. कोरे पेज घ्यायचे किंवा खराब पेज आणि त्याच्या या रेषांचा सराव करायचा आहे. आता खालचे जे आता आठ बॉक्स राहिलेत पहा, या आठ बॉक्समध्ये अलंकारिक आकार काढायचे तुम्हाला. साधारणतः कोयरीचा आकार, असा डिझाईनचा आकार, किंवा अजून लहान आहे आकारामध्ये काढा एखादा, या ठिकाणी असा काढा एखादा आहे असे डिझाईनचे आकार, असा कोयरीचा. ओके, त्यानंतर दुसरा जो आकार आहे याची यामध्ये तुम्हाला आपण पानांचा किंवा अलंकारिक फुलांच्या आकारामध्ये अशा आकार, पाहता असे सोपं आहे बघा, याने तुमच्या हाताला चांगलं वळण लागेल. आता यानंतर पानाचा अलंकारिक आकार काढायचा आहे तुम्हाला.
असा पानांचा अलंकार एक आकार काढला. ओके, आता यानंतर तुम्हाला जनरल अलंकारिक आकार काढायचे कोणते, असा असा, त्यानंतर असा किंवा अजून यामध्ये असा अलंकारिक आकार झाला, एक अलंकारिक आकार तयार. यानंतर अजून यस आकारामध्ये हे पहा, यस आकारामध्ये याला गोल करायचे. ओके, आता यानंतर तुम्हाला जनरल डिझाईनमध्ये जो आकार लागतो तो त्याला अमूर्त आकार म्हणता येतं, पण परंतु अलंकारिकमध्ये आपण हा नेहमी वापरतो. या आकारांचा जास्तीत जास्त सराव होणं अपेक्षित असतं. तुम्हाला नक्षीकामात, संकल्पात किंवा वेगवेगळे डिझाईन कोणतेही डेकोरेटिव ड्रॉईंग करण्यासाठी अशा आकारांचा नक्की उपयोग होतो. आता यानंतर राहिला पात्यासारखा, गवताचे पाते कसे असतात असे, असे आकार टाकून घ्या फक्त. आता हे असे आकार तुमचे रेखाटन करून झाले, इथंच थांबायचं नाही तर याला कळीने आपल्याला स्केचपेनचा आणि पट्टीचा आता उपयोग करायचा आहे. मात्र आतापर्यंत पट्टीचा उपयोग केलेला नव्हता, पण बॉक्स आखण्यासाठी, हे कडीचे बॉक्स आखण्यासाठी पट्टीचा उपयोग केला होता. आता स्केचपेननं काय करायचं, या सर्व बॉक्सला आउटलाईन मारून घ्यायची. पण सांगतोय की आपण एकदा रेषांचे प्रकार पूर्ण केले की या रेषांच्या प्रकार आपल्याला चित्ररूपाने वहीमध्ये मांडायचे. मग चित्ररूपाने मांडण्यासाठी तुम्हाला सांगितलं असं, काळ्या स्केचपेनने एकदा आपण पहिले जे चौकोन आहे त्यालाच काळ्या स्केचपेनने ब्राईट करून घ्यायचे. इथे मात्र पट्टीचा उपयोग करू शकता तुम्ही. पूर्ण केल्यानंतर अनावश्यक ज्या रेषा आहेत आपल्या कडेच्या, त्या सर्व अनावश्यक रेषा फोडून काढायच्या. आणि अशा प्रकारे रेषांच्या जे प्रकार व अलंकारिक आकार याचा सराव होईल, आणि सरावाबरोबरच तुमचं एक चित्र तयार होईल. त्यामुळे व्यवस्थित अशा आकारांचा सराव करा, जो संकल्पात, नक्षीकामात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी पडेल आणि तुमच्या हातालाही चांगलं वळण लागेल. पण या रेषा तुम्ही कच्च्या कागदावर अनेक वेळा यांचा सराव केला पाहिजे, तेव्हा मात्र तुम्हाला ड्रॉईंगमध्ये जरा जास्तीत जास्त वेगाने चित्र काढता येईल. तर हे चित्र तयार करा, व्यवस्थित तयार करा, ज्याचा उपयोग तुम्हाला चित्र सुधारण्यासाठी निश्चित होईल. आणि अशा आपल्या नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या क्रिएटिव्ह नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्यांना चित्रकलेची आवड आहे अशा मुलांनाही हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.